प्रकाश फुके चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत तिथे आयोजित केलेलं आहे ते रुग्णालय आपण काय सांगा? आज इथे श्री रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्ट व नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने आम्ही इथे कोविड केअर सेंटर सुरू केलेलं आहे जे की केटी नगर आपल्या फ्रेंड्स कॉलनीला आहे। आणि याच्यामागचा उद्देश्य म्हणजे आपण आता सगळे बघतो आहे की जी महामारी कोविडची सुरू आहे आणि जो पॅन्डेमिक आता सध्या जे सुरू आहे पॅन्डेमिकपेक्षा जास्त आता पॅनिक झालेले आहे। पॅनिक होण्याचं कारण म्हणजे बेड उपलब्ध होत नाही आहे, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आहे, इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही आणि म्हणून कुठलाही पेशंट आता पॉझिटिव्ह आला की सगळ्यात आधी धाव घेतो तो बेड बघायला, ऑक्सिजन मिळेल की नाही अशा खूप प्रश्न त्याच्यातून त्याला निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचं सॅच्युरेशनसुद्धा त्याच्या त्यामुळे अजून कमी होत जातो असंही काहीतरी म्हणजे म्हणून याला आपण पॅनिक सिच्युएशन जास्त म्हणतो आहे। तर असं सगळं होत असताना आम्हाला असं कुठंही वाटलं की आपण एखादं नोबल कॉज केला करायला पाहिजे आणि ही संकल्पना आमच्या मनात आली की आपण एखादा कॉर्पोरेशनचं जर रुग्णालय जर आपल्याला उपलब्ध झाला तर आपण तिथे सोयसुविधा करून हा दवाखाना सुरू करू। आणि ही आयडिया आमच्या रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी जैन यांची होती की आपण एक दवाखाना सुरू करू आणि सगळ्यांच्या सोबत माननीय आमदार परिणयजी फुके यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आम्ही कमिशनर समोर ही मागणी केली की जर त्यांनी आम्हाला एखादा रुग्णालय प्रोव्हाइड केला तर आम्ही त्याचा मॅनेजमेंट करून तो चांगल्या रीती चालवण्याचा प्रयत्न करू। त्यांनीसुद्धा बी राधाकृष्णन यांनी आम्हाला हा रुग्णालय उपलब्ध करून दिला, तसंच आपले महापौर माननीय दयाशंकरजी तिवारी त्यांचं त्यांनीसुद्धा याच्यासाठी सपोर्ट केला आणि आज इथे माननीय नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज या रुग्णालयाचं उद्घाटन इथे झालेलं आहे। आमच्या दर्शकांना हे सांगा तुम्ही आता हे जे हॉस्पिटल जे म्हणजे ट्रस्टच्या मार्फत जे कोविड जे उघडलेलं आहे अशात जे लोक आता गुंतागुंतीचे माहोल आहे, संक्रमण वाढलेलं आहे, लोक हवालदिल झालेले आहे, दिवसातून किती टेस्ट होणार आहे त्याबद्दल माहिती द्या। इथे आपण टेस्ट करणार नाही आहे, हे फक्त कोविड केअर सेंटर आहे, DCHC ज्याला म्हणतो आपण, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर। इथे आपण ज्यांचं ऑक्सिजन 90 किंवा 92% झालेलं आहे, कमी झालेलं आहे आणि त्यांचा सिटी स्कोर 10 वर आहे असेच 10 खाली आहे अशाच पेशंटला आम्ही इथे ॲडमिट करून घेणार आहे। इथे क्रिटिकल केअर म्हणून नाही आहे, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की ज्यांना फक्त म्हणजे मॉडरेट किंवा स्टेपडाऊन जे पेशंट आहे त्यांना इथे ॲडमिशन मिळणार आहे आणि पेशंट ॲडमिट करण्याकरिता त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर एनरोल करायचं आहे आणि कॉर्पोरेशनतर्फे आम्हाला इथे पेशंट येणार आहेत, तेच पेशंट आम्ही इथे घेणार आहोत। इथे 100 बेडची सोय केलेली आहे। आता आज 3 वाजतापासून इथे आम्ही 20 बेड उपलब्ध करून देणार आहे आणि हळूहळू हप्त्याभरामध्ये इथे 100 बेड पूर्ण सुरू होईल आहे। इथे आपल्याकडे डॉक्टर्सची अवेलेबिलिटी झालेली आहे। इथे 3 MD डॉक्टर्स आहेत, पल्मनॉलॉजिस्ट आहे, ॲनेस्थिशिस्ट आहे, इंटेन्सिव्हिस्ट आहे, तसेच 8 आयुर्वेदिक डॉक्टर आहे, 5 MBBS डॉक्टर आहेत आणि नर्सेस 30 नर्सेस आहे। जसा जसा स्टाफ लागेल तसा तसा आम्ही आणखी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न इथे करू आहे। सगळ्यात मोठी आम्हाला जो प्रॉब्लेम होता इथे ऑक्सिजनचा होता, तर ऑक्सिजनचं प्रोव्हिजन करण्याकरिता आम्हाला वेळ लागला म्हणून इथे थोडा वेळ आम्हाला याला सुरुवात करायला लागलेली आहे, पण त्यातसुद्धा भरपूर लोकांनी आम्हाला हेल्प केलेली आहे। त्याच्यात नितीनजी गडकरींनी आम्हाला 50 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिलेले आहेत, 25 झालेले आहे, 25 ते आणखी आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत। तसेच प्रवीणजी जैन यांनी आपल्या सहखर्चाने 40 ऑक्सिजन इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि इथचं मॅनेजमेंटसुद्धा ते पाहणार आहेत, कारण ते आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे आणि ट्रस्टचा पूर्ण सपोर्ट सिस्टम इथे मन लावून काम करणार आहेत। कारण आता जी स्थिती आहे ती असं वाटत आहे की आभाळ कोसळलेलं आहे आणि ह्या आभाळाला आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि समाजातर्फे आपलंसुद्धा काही कार्य आहे, तर हे ऋण आपल्याला फेडायचं आहे। या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की समाजासाठी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि माणूसच माणसाची मदत करणार आहे, तर एवढंच आहे की ही सेवाच म्हणजे खरी सेवा आणि याच मानवी भावनांनी आम्ही ही स्टेप उचललेली आहे। त्यांच्या पुढे प्रतिसाद मिळाला तर आणखीन अशी कोविड केअर सेंटर आणखीन उघडण्याच्या पुढे मानस आहेत का?
नक्कीच मानस तर आहेच की आपण चांगला आपल्या हस्ते जे काही कार्य होऊ शकणार आहे ते आम्ही नक्कीच करणार आहे. याच्या पूर्वी सुद्धा मी इंदिरा गांधी रुग्णालयासाठी भरपूर प्रयत्न केला होता आणि आज तो एक चांगला रुग्णालय म्हणून काम करते जे माझ्या प्रभागात आहे. मला त्यावेळेला सुद्धा माहिती नव्हतं की अशी काही सिच्युएशन येईल जेव्हा मी तो प्रोजेक्ट हातात घेतला, कारण त्या कॉर्पोरेशनचा दवाखाना म्हटलं की लोक तिथे अगदी तो खूपच वाईट परिस्थितीमध्ये होता. मी नगरसेवक झाल्यानंतर त्या रुग्णालयाला तयार करून घेतलं मागे लागून सगळ्यांच्या मदतीने, तो आज एकदम चांगला रुग्णालय आज नागरिकांसाठी उपलब्ध झालेला आहे. तर मनशा हीच आहे की जेवढं चांगलं कार्य आपल्या हस्ते होईल तेवढं करण्याची आमचा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. आता के टी नगरात आपला हा कोविड केअर सेंटर उघडलेला आहे, शुभारंभ झालेला आहे, इथले जे नागरिक आहे वसाहतीतून त्यांना काय आव्हान करणार? त्यांना हेच आव्हान करेल की खरं पहिले तर घरी राहा आणि स्वस्त राहा, आणि खूपच जर प्रॉब्लेम आला आहे तर नक्कीच आम्ही सेवेमध्ये आहोत. जी सेवा आम्हाला देता येईल ती नक्कीच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि देणार आहे. धन्यवाद. फुके चॅरिटेबल ट्रस्ट के जरिए ये जो आज कोविड केअर सेंटर स्थापित हुआ है, शुभारंभ हुआ है, तो इस बारे में आप क्या कहोगे, आगे का क्या लक्ष्य रहने वाला है और किस तरह के मरीजों की इधर सेवा की जाएगी कोविड मरीजों की, उस बारे में बताइए. देखिए, जिस तरीके से अभी कोविड की स्थिति हो चुकी है नागपुर में, तो ये देखते हुए हमारे पास में अभी 110 बेडेड का ये हॉस्पिटल है टोटल अरेंजमेंट, लेकिन अभी हम लोग इनिशियली 25 बेड चालू कर रहे हैं आज, और विद इन ए वीक टाइम हम लोग 100 बेड पे पहुंच जाएंगे. अभी केवल दो ही चीज़ों का शॉर्टेज था पहले, तो मेडिसिन एंड ऑक्सीजन. तो मेडिसिन हमारे पास फुल फ्लेज अभी आ चुकी है और ऑक्सीजन भी हमारे 25 बेड के हिसाब से आ चुका है. दो दिन में और 50 सिलेंडर हम लोग, गडकरी साहब का कमिटमेंट है और वो 100% पहले भी उन्होंने 50 सिलेंडर दिए हैं. 50 सिलेंडर हमने अपने तरीके से अरेंज किए हुए हैं. 25-30 सिलेंडर हमको कॉरपोरेशन ने दिए हैं. 50 सिलेंडर जैसे ही और गडकरी साहब ने जैसे कमिट किया हुए आ जाएंगे, तो हम लोग और 50 बेड चालू कर पाएंगे. तो हमको लगता है कि 15 दिन के अंदर में हम ये 100 बेड का हॉस्पिटल चालू कर पाएंगे पूरा. महानगर पालिका के सौजन्य से ये जो स्थापित हुआ है आज कोविड केयर सेंटर, इसमें शुरुआत में कितने पेशेंट्स का आप रजिस्ट्रेशन करेंगे, किस तरह की सुविधाएं आप पेशेंट्स को मिलेंगी, उस बारे में? ये सेंटर में देखा जाए तो हमारे पास में ICU नहीं है, वेंटिलेटर नहीं है, तो ये पॉइंट ऑफ व्यू हम यहाँ पे मॉडरेट लेवल एंड माइल्ड लेवल की पेशेंट पहले ले रहे हैं. तो जिसमें मॉडरेट लेवल मतलब जिसका सैचुरेशन लेवल 90 के अबव है एंड सिटी इसका स्कोर जिसका 10 के अंदर है, ये पेशेंट हम एडमिट करेंगे, जिसको स्टेप डाउन पेशेंट बोलते हैं. तो जो GMC से थोड़े से माइल्ड होकर आ रहे हैं या फिर डायरेक्ट भी आ रहे हैं, उन्हीं को हम लोग एडमिट करेंगे. और अभी एक प्रोसीजर है कॉरपोरेशन की, कॉरपोरेशन के नंबर पे जितने रजिस्ट्रेशन हो रहे हैं सिक्वेंस वाइज वो हमको गाइड करेंगे, इतने पेशेंट को हमको एडमिट करना, उसी तरीके से हम लोग एडमिट करेंगे. आप ट्रस्ट के अध्यक्ष हो, यदि क्रिटिकल पेशेंट आपके यहाँ पे आता है तो उसे कहाँ रेफर करोगे, उस बारे में बताइए. देखिए, इसमें दो चीज़ों का हमने प्रोटोकॉल मेंटेन करने की कोशिश कर रहे हैं. एक तो जो क्रिटिकल पेशेंट आता है वो हम लोग तो सबसे पहले हम लोग चाहेंगे कि डायरेक्टली GMC भेजे कॉरपोरेशन, लेकिन यहाँ कोई क्रिटिकल सिचुएशन क्रिएट हो जाती है, कोई ऐसा हो जाता है, तो GMC से टाइप है, कुछ प्राइवेट हॉस्पिटल से भी अभी आज जैसे सर लोगों ने बताया है, कमिश्नर साहब ने भी बताया है कि 2-3 जैसे GMC के अलावा प्राइवेट हॉस्पिटल से भी उनका टाइप किया हुआ है, वहाँ पे भेजने की सुविधा उन्होंने ऑलरेडी की है. 24 घंटे की एक एम्बुलेंस उन्होंने अपने लिए अवेलेबल करवा के दी है. तो मेरे ख्याल से अभी क्रिटिकल का हमारे यहाँ पे सुविधा नहीं होने से हम लोग बाहर ही भेजना